गुड आफ्टरनून स्टुडंट आपण सायन्सचा लेसन नंबर थ्री फोर्स अँड प्रेशर हा लेसन चालू केला आहे या लेसनमध्ये आपण मागच्या तासाला ॲटमॉस्पेअरिक प्रेशर हा पॉईंट बघितला आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय गॅस प्रेशर म्हणजे काय हे पॉइंट पाहिलेले आहेत आज आपण पाहणार आहोत बायोंट फोर्स बायोंट फोर्स म्हणजे काय हे पाहणार आहोत ट्राय दिस करून पहा टेक अ प्लास्टिक बॉटल अँड फिक्स द लीड टाइटली काय करायचे प्लास्टिकची एक रिकामी हलकी बॉटल घेऊन तिचे झाकण घट्ट बसवायचे ही तुमची बॉटल आहे तिचं झाकण आपण घट्ट बसवायचं नाव प्लेस इट इन वॉटर अँड सी आणि ती त्या पाणी काय करायचं त्या जे तुमचं बा डब किंवा जी बा बकेट असेल त्या बकेटमध्ये पाणी घेऊन ती बॉटल काय करायची त्यावरती टाकाल इट विल फ्लोट ऑन अ वॉटर आता ही बाटली तुम्ही पाण्यात टाकून काय होते ते पाहती काय होईल त्या पाण्यावरती तरंगेल ट्राय अँड पुश इट इन टू द वॉटर इवन व्हॅन पुश इट कंटिन्युअस टू फ्लोट बाटली पाण्यात ढकलून खाली जाते का ते आपल्याला पाहिजे दिस एक्सपिरीमेंट कॅन अल्सो बी डन विथ अ प्लास्टिक हॅलो बॉल्स किंवा हेच एक्सपिरिमेंट आपण आपला जो प्लास्टिकचा पोकळ चेंडू घेऊनही आपण तो करू शकतो फॉर एक्झाम्पल ही डायग्राम दाखवली यामध्ये तुम्हाला काय दाखवलं आहे एका बकेटमध्ये ते किंवा एका, एका कंटेनरमध्ये तुम्ही वॉटर घेतलं आहे पाणी त्यामध्ये तुम्हाला झाकण लावलेली एक प्लॅस्टिकची हॉल रिकामी बॉटल टाकायची किंवा बॉल टाकायचा आहे तो काय होतोय तो ऑब्झर्व करायचा आहे

आणि बाटलीच्या पाण्याच्या आत बाटली, बाटली काय होईल या पाण्यामध्ये तरंगताना दिसेल म्हणजे या पाण्याच्या आतमध्ये जाईल असे का झाले असेल किंवा असे का होत असेल द यमटी प्लास्टिक बॉटल फ्लोट्स ऑन दी सरफेस ऑफ वॉटर जी मोकळी बॉटल आहे ती काय होती पाण्याच्या वरती तरंगते ऑन द कंट्री द बॉटल फुल ऑफ वॉटर फ्लोट्स इन वॉटर बट डज नॉट गो टू द बॉटम या उलट पाण्याने पूर्ण भरलेली बाटली ही पाण्याच्या आतमध्ये आपल्याला इथे मध्ये दाखवले आतमध्ये तरंगताना राहते ती पूर्ण बुडतही नाही पाण्याच्या आतमध्ये असते द वेट ऑफ द टी बॉटल इज अ निग्झे निग्लेजिबल ॲज कम्पेअर्ड विथ द वेट ऑफ द वॉटर इन साइड सच अ बॉटल विथ वॉटर नायदर फ्लोट्स ऑन द सरफेस नॉट डज इट गो टू द बॉटम म्हणजेच काय अशी बाटली पूर्ण बुडतही नाही वर आणि वरही येत नाही याचाच अर्थ काय होतो की पाण्याने भरलेल्या बॉटलवर खालच्या दिशेने प्रयुक्त म्हणजे यफ जी म्हणजे हा झालेला जो बल तयार झालाय तो डाउनवर्ड्स दिस मीन्स फॉर ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍक्टिंग डाउनवर्ड्स खालच्या दिशेला काय तयार झालंय गुरुत्वीय बल तयार झा मस्ट हॅव बीन बॅलन्स्ड बाय अपोजिंग फोर्स इन द अपवर्ड डायरेक्शन ऑन बॉटल फिल्ड विथ द वॉटर आणि वरच्या दिशेने यफ बी म्हणजे संतुलित झाला वरच्या दिशेने जो बल प्रयुक्त झाला आहे तोही कसा आहे एक संतुलित बल असा हा तयार झाला आहे दिस फोर्स मस्ट हॅव ओरिजिनेटेड फ्रॉम द वॉटर सराउंडिंग द बॉटल द अपवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इन वॉटर ऑर आदर फ्ल्युइड ऑर गॅस इज कॉड बॉयंट फोर्स म्हणजेच काय आपल्याला यावरून काय लक्षात येतं की पाण्यात किंवा अन्य कुठल्याही द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बला आपण काय म्हणतो बायोंट फोर्स म्हणजे जो वरच्या दिशेला लक्षात घ्या तुम्ही जो वरच्या दिशेला तयार झालेला बल आहे त्यालाच आपण म्हणतो बायोंट फोर्स आणि जो खालच्या बाजूने तयार झालेला बल आहे तो कुठवाय ग ग्रॅव्हिटेशन ग्रॅव्हिटी बल आहे म्हणजे गुरुत्वाकर्षण बल आहे बॅलन्स्ड अँड इनबॅलन्स्ड बायोंट फोर्स हो हो ले ले दम, जो पाण्यावरती तरंगतात त्या रिकाम्या बॉटल होतात हॅलो होतं त्यामध्ये काही नव्हतं पण ज्या बॉटलमध्ये आपण पाणी टाकलेलं ती बॉटल नाही खाली एकदम खालीही राहत नाही ती पाण्यावरती तरंगते त्यामध्ये जो खालून लावलेला बल असतो हा ग्रॅव्हिटी बल असतो आणि जो वरून आलेला बल असतो त्यालाच आपण काय म्हणतो बायोंट फोर्स त्याला आपण काय म्हणतो बायोंट फोर्स मग तुम्हाला डेफिनेशन लिहायची वॉट इज मेन बाय बायोंट फोर्स यूज अवर ब्रेन पॉवर यूज अवर ब्रेन पॉवर व्हायल पुलिंग अ बकेट फ्रॉम अ वेल द बकेट फुल ऑफ वॉटर इमर्ज अ फुल इन वॉटर ॲपियस टू वेट लेस दॅन अ व्हेन इट हॅज हॅपन पुल्ड आउट वॉटर अँड वाय विहिरीतून पाणी आपण ज्यावेळी दोरीला बांधलेली बादली पाण्यात पूर्ण बुडलेली असताना जितकी हलकी वाटते त्यापेक्षा ती काय होते बघितलं असेल तुम्ही आड वगैरे असेल किंवा विहिरीवर बादलीला दोरी बांधतो बादली आणि ती बादली आपण त्या पाण्यामध्ये टाकतो आणि ज्यावेळी ती पाणी आपण वर काढतो त्यावेळी टाकताना ती बादली कशी असते रिकामी पण ज्यावेळी ती बादली आपण वरती घेतो त्यावेळी त्यामध्ये काय असतं पाणी असतं त्यापेक्षा ती पाण्यातून बाहेर काढताना कशी असते जड वाटते किंवा जळ असते का असते तर व्हेन इट हॅ हॅ हॅज बीन पुल्ड आउट ऑफ वॉटर अँड वाय का जड असते तर त्यामध्ये काय असतं ब्लाय बायोंट फोर्स तयार झालेला असतो टेक अ पीसेस ऑफ थीन ॲल्युमिनियम शीट अँड डीप इट इन वॉटर इन अ बकेट एक ॲल्युमिनियमचा लहान पातळ पत्रा घ्या आणि एका बादलीत पाणी घेऊन हलकाच बुडवा आणि वाय डू यू ऑब्झर्व काय दिसेल नाव शेप दी सेम पीसेस ऑफ ॲल्युमिनियम इन टू अ स्मॉल बोट अँड प्लेस इट ऑन द सरफेस ऑफ वॉटर इट फ्लोट इट? आता त्याच पत्र्यातला वाकून लहानशी बोट तयार करा व पाण्यावर सोडा बोट तरंगते ना बोट काय होईल तरंगेल इझंटीड तरंगेल का आणि अल्युमिनियमचा पत्रा पाण्यामध्ये टाकला तर तो तोही तरंगेल का दोन्ही जड असणारे दोन्हीही तरंगणार नाही ना अँड आयर्न नेल स्निक्स इन वॉटर लोखंडाच्या खेळात पाण्यात बुडतो पण स्टीलचे मोठी मोठे जहाज तरंगते असे होते का म्हणजे बघा इन आयर्न नेल स्नेक इन वॉटर स्नेक्स म्हणजे बुडतो खिळा पाण्यामध्ये बुडतो बट वाय डज द मॅसिव स्टील शीप लोट ऑन इट पण जी प्लास्टिक स्टीलची मोठी जहाज असते ती काय होते तरंगते असे का होते व्हेन अँड ऑब्जेक्ट इज अ डीपड इन अ लिक्विड अ बायोन फोर्स ॲक्ट ऑन इट अँड हेज इट एपियर्स दॅट द वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज रिड्यूस म्हणजेच काय होते लोखंडाचा पाण्यात बुडला पण मोठी पाण्यामध्ये बुडलेली नाही द्रवात बुडवलेल्या वस्तूवर म्हणजे एखाद्या लिक्विडमध्ये बुडवलेल्या वस्तूवर बायोंट फोर्स ऍक्ट होतो द्रवात बुडवलेल्या वस्तूवर काय होतो बायोंट फोर्स तयार होतो किंवा प्रयुक्त होतो वस्तूचे वजन कमी आणि हे बायंट फोर्स तयार झाल्यानंतर ती जे तुमचा जो ऑब्जेक्ट आहे का ते काय होतं त्या वस्तूचं वजन तुम्हाला काय होतं कमी जाणवतं हलकं जाणवत इट बिकम्स इझिअर टू स्विम इन सी वॉटर दॅन इन फ्रेश वॉटर गोड्या पाण्याच्या पोहण्याच्या तलावात पोहण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणं कधीही चांगलं दिस इज बिकॉज द डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज हायर दॅन द डेन्सिटी ऑफ फ्रेश वॉटर याचे मुख्य कारण म्हणजे समुद्राच्या पाण्याची जी डेन्सिटी जी घनता असते ती साध्या पाण्याच्या घनतेपेक्षा काय असते जास्त असते ड्यू टू सॉल्ट डि डिझॉल्ट इन अ सी वॉटर आणि कारण त्या समुद्राच्या पाण्यात क्षारही विरगळलेले असतात In this book you, you have seen that lemon snakes in a glass filled with water, but it floats when we stir into small uh, spoon of salt in water. In salty water, the 4 exceeds the gravitational force. Pan पुस्तकात आपण तुम्ही पेल्यामध्ये पाणी भरून त्यात काय केले लिंबू सोडल्यास ते बुडते लिंबू म्हणजे लिंबाचा रस पेल्यावर लिंबू काय होते बुडते पण पा पाण्यात नाही आपण काय बघितलंय की एक ग्लास घेतला आणि त्यामध्ये लिंबू टाकले तर ते लिंबू काय होतं पाण्यावरती तरंगत पण जर दुसऱ्या गा ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि त्या ग्लासमध्ये दोन चमचं पा दोन चमचे मीठ घातले आणि लिंबू टाकलं तर ते लिंबू काय होतं पाण्यावरती तरंग पाण्याची घनता ही मिठाने काय झाली इन्क्रीज झाली वाढली आणि तिथं काय प्रवृत्त झालं तर इट सॉल्टी वॉटर द बायोंड फोर एक्झिस्टेड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि इथे ग्रॅव्हिटेशन इथे बायोंड गॅस बल हा गुरुत्वीय बलापेक्षा जास्त आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा बायोंड गॅस काय झाला तर जास्त पॉवरफुल झाला जास्त यूज झाला व्हॉट इज द अंडरस्टूड फ्रॉम धीज एक्झाम्पल बायोंट फोर डिपेंड्स ऑन टू फॅक्टर्स यावरून आपल्या असे लक्षात येतं की बायोंट फोर्स हा दोन गोष्टींवर अवलंबून आहे एक आहे व्हॅल्यूम ऑफ व्हॅल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट एक आहे वस्तूचे आकारमान आकारमान द बायोंट फोर्स इज अ मोअर इफ द व्हॅल्यूम ऑफ द डीपिंग ऑब्जेक्ट इज मोवर द्रवात बुडणाऱ्या वस्तूचे आकारमान जास्त असल्यास तिथे काय असते तर बायोंड गॅस असतो वस्तूचे आकारमान द्रवात बुडणाऱ्या वस्तूचे आकारमान म्हणजे ही तुमची वस्तू याचा आकारमान जास्त असेल तर तिथं बायोंड गॅस ही काय असतो जास्त असतो अँड सेकंड आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड डेन्सिटी ऑफ लिक्विड म्हणजे काय तर द्रवाची घनता मोवर द डेन्सिटी ऑफ लिक्विड मोवर इज द फोर्स ऑफ अ सी जितकी जास्त घनता तितके बायोन फोर्स काय असते तर जास्त असते म्हणजे जा बायोन फोर्स म्हणजे काय तर जी गोष्ट आपण पाण्यामध्ये टाकतो त्या पाण्यामध्ये जे ग्रॅव्हिटेशनल ग्रॅव्हिटी फोर्स तयार होतो तो त्याला डाऊनवर्ड डायरेक्शनवरून मिळतो खालच्या साईडहून मिळतो अपवर्ड फोर्स हा बायोंड फोर्समध्ये मिळतो जी गोष्ट आपण पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला काय मिळते की जास्त द्रवात बुडवल्यावर वस्तूवर काय होतं बायोन फोर्स तयार होतो आणि त्या वस्तूचे वजन कमी होते धिस इज द बायोन फोर्स त्याचे दोन फॅक्टरवर बायोन फोर्स अवलंबून आहे एक आहे व्हॅल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट अँड सेकंड आहे डेन्सिटी ऑफ लिक्विड हा खूप महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे लक्षात ठेवा व्यवस्थित बघा पुढचा पॉईंट आहे आर्चिमेट्स प्रिन्सिपल काय आहे हे, हे अर्चिमिंट प्रिन्सिपल टेक अ लॉंग रबर बँड अँड कट इट अँड वन पॉइंट इट वन ऑफ इट्स एंड डाय अ क्लीन वॉश्ड सो स्टोन और अ फिफ्टी के जी वेट इन फिगर आता तुम्हाला खाली बाय अँड फोर्सची दोन उदाहरणं दिलेत त्यामध्ये सांगितलं की एक मोठा रबर बँड घ्या घेऊन तो एका बिंदूपाशी कापायचा म्हणजे एका टोकाला काय करायचा आहे कट त्याच्या एका टोकाला एक स्वच्छ धुतलेला लहानसा दगड किंवा पन्नास ग्रॅमचं वजन बांधायचं हा तुमचा रबर बँड आहे त्याच्या एका टोकाला आपल्याला काय बांधायला उलय कट केल्यानंतर त्या रबरला आपल्याला पन्नास ग्रॅमचं वेट किंवा दगड आहे नाव होल्ड अदर एंड ऑफ द रबर बँड अँड मेक अ मार्क दे आता रबर बँडचे दुसरे टोके बोटाने पकडून तिथे पेनाने खून करा हा तुमचा रबर बँड आहे ताणलेला त्यामध्ये तुम्ही हाताने पकडले आणि एका रबर बँडला आपण दगड बांधलाय कीप स्टोन हँगिंग इन एअर अँड मेजर द लेंथ ऑफ अ रबर बँड फ्रॉम द स्टोन टू द मार्क मेड अर्लियर खुनेपासून म्हणजे तुम्ही जिथं खून केली तिथून काय करायचंय लटकलेल्या दगडापर्यंत रबर बँडचे आपल्याला काय मोजायचे लांबी मोजायची नाव टेक वॉटर इन अ पुट अँड होल्ड द रबर बँड ॲट सच अ हाईट दॅट द स्टोन सिक इन इट आता एका पात्रात पाणी भरून दगड त्यात बुडेल अशा उंचीवर तो धरायचा आहे म्हणजे हे तुम्हाला सेकंड डायग्राममध्ये दाखवलं त्यांनी एक एका बकेटमध्ये पाणी घेतलं आणि तिथे तो दगड बुडेल असा ठेवलाय अगेन मेजर दी लेंथ ऑफ द रबर बँड अप टू द मार्क आणि हा रबर बँड किथपर्यंत आहे तसं ता काय करायचे आपल्याला लेंथ घे मार्क करायचे वॉट इज अ ऑबझर तुम्हाला काय दिसून आले धीज लेंथ इज अ शॉर्टर दॅन द अर्लियर लेंथ म्हणजे ही लांबी अधीपेक्षा कमी भरलेली म्हणजे ही आपली लांबी जी मोकळी होती ती काय होती जास्त होती पण पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याची लांबी काय झाली कमी झाली व्हायल डीपिंग द स्टोन इन वॉटर लेंथ ऑफ द स्ट्रेच्ड रबर गेट स्लोली रिड्युस्ड अँड इज अ मिनिमम इज स्नेक्स कम्प्लिटली पाण्यात दगड बुडवताना ताणलेल्या रबराची लांबी हे हळूहळू कमी होते व तो पाण्यात पूर्ण बुडला की लांबी काय होते सर्वात कमी होते लांबी पाणी कमी म्हणजे हे पाण्यात लांबी कमी होण्याचं रिझन काय वॉट कुड बी द रिझन फॉर अ शॉर्टर लेंथ ऑफ द रबर बँड इन वॉटर काय आहे त्याचं रिझन व्हेन द स्टोन इज सक इन वॉटर पाण्यात दगड बुडल्याने त्यावरील दिशेने काय तयार झाला बायोंट फोर्स तयार झाला व्हेनवी स्टोन इज अ सक इन अ वॉटर अ बायोंट फोर्स ॲक्ट ऑन इट इन अपवर डायरेक्शन पाण्यात दगड बुडल्याने त्यावरील दिशेने बायोंट फोर्स तयार झाला द वेट ऑफ द स्टोन ॲक्ट टू वर्ड्स आणि दगडाचे वजन खालील दिशेने म्हणजे हा दगड काय झाला खाली गेला खाली आणि तिथं काय झालं बायोंट फोर्स तयार झाला देअर फोर द फोर्स विच ऍक्ट ऑन इट इन द डाऊनवर्ड डायरेक्शन इज इफेक्टिवली रिड्यूस आणि त्यामुळे खालील दिशेने प्रयुक्त होऊन एकूण बल काय होतो कमी होतो हाऊ मच इज इज द मॅग्नेट्यूड ऑफ द बायोन फोर्स इज इट इज द सेम फॉर ऑल द लिक्विड्स इज द बायोन फोर्स ऑफ अ इक्वल मॅग्नेट्यूड फॉर ऑल ऑब्जेक्ट द अँसर्स टू दीज क्वेश्चन्स आर एम्बॉयडेड इन आ आर्चिमेट्स प्रिन्सिपल आणि ह्या जो बायंट फोर्स आपण लावला या बलाचे परिणाम किती असतात ते कोणकोणत्या द्रवात सारखेच असतात का सर्व वस्तूंवर जो बायंट फोर्स आहे तो सारख्याच प्रमाणाचे असता का या प्रश्नांची उत्तरं ही या आर्चिडिमेट्स प्रिन्सिपल यांच्या तत्वावर अद्भुत आहेत हे तत्व म्हणजे कोणते दीज प्रिन्सिपल स्टेट्स दॅट व्हेन एन ऑब्जेक्ट इज अ पार्शली ऑर फुल्ली इमर्ज इन अ फ्ल्यूड अ फोर्स ऑफ अ बायोन्सी ॲक्ट ऑन इट इन द अपवर डायरेक्शन धीस फोर्स इज इक्वल टू द वेट ऑफ द फ्लूड डिस्प्लेसड बाय द ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे त्यांचं प्रिन्सिपल तर एखादी वस्तू द्रवामध्ये अंशत किंवा पूर्णत बुडवल्यास त्यावरील वरील दिशेने काय होतं बायन फोर्स प्रयुक्त होतो आणि हे बल त्या वस्तूच्या वस्तूने बाजूस इतका होतो म्हणजे म्हणजे हा दगड होता तो त्या पाण्यामध्ये गेला त्यामुळे त्याचं दगडाचं वजन काय झालं जास्त होऊ लागलं पण रबर बँड काय होऊ लागला कमी झाला म्हणजेच त्यांनी काय सांगितलंय की एखादी वस्तू आपण द्रवामध्ये पूर्णपणे बुडवली किंवा अंशता बुडवल्या त्यावरील दिशेने म्हणजे वरील दिशेने दिशे प्रयुक्त होणारा बल आणि त्या बलाने त्या वस्तूने बाजूला किंवा हा दगड बाजूला सारल्यास त्या द्रवाच्या वजना म्हणजे हे जेवढं वेट जेवढं वॉटर होतं तेवढंच त्या दगडाचंही काय झालं वेट तयार झालं आर्चिमेट्स प्रिन्सिपल आणि बायोन फोर्स हे दोन्ही पॉईंट महत्त्वाचे आहेत व्यवस्थित लक्षात ठेवा यूज अवर ब्रेन पॉवर एक्सप्लेन द ऑब्झर्वेशन इन द अर्लियर एक्सप्रिमेंट अकॉर्डिंग टू द दर्चिमेंट प्रिन्सिपल तत्वानुसार मागील ह्या जो तुम्हाला बायोन फोर्स एक्झाम्पल दिले त्याचं काय करायला सांगितलंय त्यांनी स्पष्टीकरण द्यायला लावले आर्चिस वॉज अ ग्रीक सायंटिस्ट अँड मॅथमॅटिकन विथ शार्प इंटेलिजन्स कोण होते तर हे आर्किमिडीज हे ग्रीक शास्त्रज्ञ आणि प्रखर बुद्धीचे गणिती होते ही फाउंड आउट द व्हॅल्यू ऑफ पाय अ न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन्स त्यांनी पायाचे मूल्य त्यांनी आकडेमोड करून काढले हीज नॉलेज ऑफ लिव्हर्स पूल्स व्हेल्स इन फिजिक्स वॉज अ युजफुल टू ग्रीक आर्मी इन फायटिंग अगेन्स्ट द रोमन आर्मी

युरिका युरिका मीनिंग आय फाऊंड इट आय फाऊंड इट आणि टफामध्ये स्नानासाठी उतरल्यावर बाहेर सा सांडणारे पाणी पाहून त्यांना वरील तत्वाचा शोध लागला युरिका युरिका म्हणजे मला सापडले मला सापडले असे ओरडत ते त्याच अवस्थेत रस्त्यावर धावले होते द यूज ऑफ अ अकॅडमीज प्रिन्सिपल इज व्हेरी वाईड धीज प्रिन्सिपल हॅज बीन युज्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ शिप्स अँड अ सबमरीन्स अकर अॅक्रेडिमिडीच्या तत्वांची उपयुक्तता ही मोठी आहे जहाज पानबुड्या यांच्या रचनेत हे तत्व वापरली जातात द इन्स्ट्रुमेंट सच ॲज अ लॅक्टोमीटर हाय हायजरोमीटर आर बेस्ड इन प्रिन्सिपल्स आणि दुग्धतापी किंवा अद्रतापी ही उपकरणं यांच्या या तत्वावर अवलंबून आहे डेन्सिटी ऑफ सबस्टेनसेस अँड रिलेटिव डेन्सिटी डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन वॅल्यू यस आय युनिट ऑफ डेन्सिटी इज इक्वल टू के जी पर मीटर स्क्वेअर किलोग्रॅम पर मीटर स्क्वेअर द प्रॉपर्टी डेन्सिटी इज व्हेरी यूजफुल इन डिकेंग द प्युरिटी ऑफ द सबस्टेनसेस द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ अ सबस्टेंसेस इज अ एक्सप्रेस डब्ल्यू आर ए टी द डेन्सिटी ऑफ वॉटर म्हणजे आपण जी डेन्सिटी जी घनता बघितली पदार्थाची घनता आणि सापेक्ष घनता यांचा सा फॉर्म्युला दिला आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास मास म्हणजे काय तर वस्तुमान आणि व्हॅल्यू म्हणजे त्याचं आकारमान घनतेचे एकक हे एसआय युनिटमध्ये किती आहे तर किलोग्रॅम पर मीटर क्वेअर पदार्थाची शुद्धता म्हणजे द प्रॉपर्टी ऑफ डेन्सिटी पदार्थाची शुद्धता ठरवताना घनता हा एक हा गुणधर्म आपण उपयोगी ठरतो रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी अपॉन सबस्टन्सेस अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर पदार्थाची घनता आणि पाण्याची घनता दिस बिगिंग रेशो ऑफ टू इक्वल फिजिकल क्वांटिटीज इज हॅज नो युनिट दोन्हीलाही काय आहे समान राशीचे गुण गुणोत्तर प्रमाणात असल्याने या राशीस एकक नाही रिलेटिव डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्सेस इज कॉल ॲज अ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि सापेक्ष घनतेलाच आपण पदार्थाचे काय म्हणतो तर विशिष्ट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असं म्हणतो यामध्ये जे काही एक्झाम्पल आहेत ते आपण पुढच्या तासाला पाहूया आज आपण आर्किमेडीज प्रिन्सिपल आर्केमेडीज प्रिन्सिपल आणि बायोंट फोर्स हे दोन पॉईंट पाहिलेले आहेत अशा पद्धतीने आपला हा लेसनही संपत आहे पुढच्या तासाला लेसन नंबर टू आणि लेसन नंबर थ्री चे एक्सरसाइज बघूया तोपर्यंत या नोट्स बायोन फोर्स म्हणजे काय आर्चिमेडिस प्रिन्सिपल म्हणजे काय हे दोन्ही लिहून ठेवणार आहात फोटो पाठवणार आहात आणि पुढच्या तासाला राहिलेला पॉइंट बघू थँक्यू